मी सर्वप्रथम सर्व संघांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. माजी सभापती चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वांनी सहभाग दर्शवला आणि खास करून आमचे आयोजक जे युवा आयोजक आहेत, खास करून अनिल माळी आणि त्याचबरोबर राज बोईरला खूप चांगली त्यांनी मदत केली, त्याबद्दल सर्व संघांचे आम्ही आभार व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता लगेचच पारितोषिक वितरण समारंभ सुरू करत आहोत. एका सामन्याचा सामनेवीराचा पुरस्कार राहिला आहे आणि मी 40+ जे खेळाडू आहेत जे मात्र संघाचे संघनायक सुद्धा आहेत, म्हणजे सुजल 11 विंधणे संघाचे संघनायक, मी सज्जनला विनंती करतो सर्वप्रथम आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुजल 11 विंधणे कॅप्टन सज्जन ताबडतोब व्यासपीठावर या. सुजल 11 विंधणे मी सन्माननीय कैलाश बिर्ले यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थे आपण सामनावीरचा पुरस्कार द्यावा. त्यांचा मी हा सन्मान करत आहोत, खास करून नॉट मॅन ऑफ द मॅच, आणि त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. थँक्यू सज्जन. यानंतर आम्ही देत आहोत अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार कैलाश विरले यांच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातो तो आरफ शेखला. आरफ न्यायचा अभिनंदन. मोस्ट ऍक्टिव्ह क्रिकेटर इन द ग्राउंड अँड इन कॉमेंट्री बॉक्स ऑल्सो आरफ शेख, अभिनंदन. यानंतर आपण वळूया स्पर्धेचा चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक आणि मी नरेश शेंडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा आपण ही ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करायची आहे. फोर्थ प्राईज गोज टू कासगाव गोरेगाव. करण लहाने फैजल बुबेर आय थिंक ग्राउंडमध्ये आहेत, विनंती करतो आपण या व्यासपीठावर. माजी सभापती चषकाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कासगाव गोरेगाव संघ. अभिनंदन करण आणि अभिनंदन फैजल. हार्डलक, खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला या सर्व संघांचा आणि अभिनंदन तुमचं या पूर्ण स्पर्धेकडून आणि आयोजकांकडून सुद्धा. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आणि संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सुजल 11 विंधणे. या संघाने यायचंय बाळदानी, आपण सुद्धा यायचंय. बाळदादा धानवीन यांच्याच नावाने खूप मोठ्या मोठ्या क्रिकेट्समध्ये आपण 40+ खेळाडू बघतो, संघ बघतो. धानवी 11 हा संघ बघतो आणि तेच ठरले ते या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी. 40+ माध्यमातून रेग्युलर क्रिकेटच्या समोर तिसरा क्रमांक पटकावलाय या सुजल 11 विंधणे या संघाने, अभिनंदन. यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जास्त लांब जायला मी देणार नाहीये, आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बाळदादा धानवीन. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाळदादा, आपण थांबायचंय आणि आपल्यासाठी प्राईज आहे. बाळदादा धानवीन आपण व्यासपीठावर या. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्या बिहाफ मध्ये आपण कोणीतरी यायचं आणि घ्यायचंय प्रादेशिक. सर्वोत्कृष्ट खेळाडू 40+ माध्यमात आम्ही देत आहोत एक ब्युटिफुल टी शर्ट आणि ब्युटिफुल ट्रॉफी. टी शर्ट जे तुम्ही पाहू शकता स्पोर्ट्स झोन मधून प्रदीप बोराडे आणि ऋषी सुरवे. थँक्यू सो मच. यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा आपण अवॉर्ड देऊया. 5 विकेट मिळवल्यात स्पर्धेमध्ये, खूप चांगली गोलंदाजी केली आहे, इकॉनॉमिकल षटक हाताळलंय आणि सहसा मोठ्या मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलंय असा खेळाडू जो मात्र या स्पर्धेमध्ये 5 विकेट मिळवतो आहे, गोलंदाज आहे आरफ शेख. कुमार कलेक्शनकडून सुद्धा, म्हणजेच कुमार मिनमिने यांच्याकडून एक टी शर्ट सुद्धा आहे. थँक्यू सो मच त्याबद्दल आमच्या या पुरस्कर्त्यांचं. थँक्यू आरफ अँड कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट अवॉर्ड इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 85 धावा स्पर्धेमध्ये अक्षरशः खोऱ्याने, कारण मी आवर्जून उल्लेख केला की स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्या दिवशी पाऊस कमी होता पण धावांचा रतीब टाकला, पाऊस टाकला, अशी जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत जो खेळाडू घेऊन गेला तो ठरला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज. धावा कुठल्यात 85, संघ आहे कासगाव गोरेगाव आणि फलंदाज आहे फैजल बुबेरे. सच अन आउटस्टँडिंग इनिंग फ्रॉम फैजल, 85 रन्स इन द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट फैजल. अभिनंदन फैजल आणि पुढच्या वाढीसाठी शुभेच्छा. यानंतर आपण वळूया स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. माजी सभापती चषक उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय तो म्हणजेच शिवशक्ती कडाव. चला सर्वांनी यायचे, सागर कुशल सर्व खेळाडूंनी या. खूप खूप अभिनंदन या संघाचं, खूप चांगला परफॉर्मन्स. हीच जर फायनल जर
दिवसा असती जरा उजेड असताना असती तर एक वेगळी टक्कर पाहायला मिळाली असती. ब्यूटिफुल ट्रॉफी फॉर रनर अप टीम. अभिनंदन कुशल आणि सागर ऑल टीम, गुड जॉब. फायनली आम्ही वळत आहोत या स्पर्धेतल्या चॅम्पियन संघाच्या या करंटकाकडे. माजी सभापती चषक आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन राशी इलेव्हन अंबरनाथ अनंत वाघ पूर्ण संघाला आपण घेऊन या. जबरदस्त ॲटमॉस्फिअर क्रिएट केला आहे पूर्ण संघाने. खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी चित्रक्षण अप्रतिम. प्रशांत सूर्यराव असो, त्यानंतर आपण पाहतो आरब शेख, मॅगी, रोहित आणि खास करून एक नवीन टॅलेंट बघायला मिळालं. खास करून मी संकेत मोरेचा उल्लेख करतो, सचिनचा उल्लेख करतो, सुनील जबरदस्त बॅटिंग आणि खास करून एक नवीन टॅलेंट, नवीन चेहरा आला डोळ्यासमोर आला तो म्हणजे सुयोग. सुपर बॅटिंग फ्रॉम सुयोग ऑल्सो. खूप खूप अभिनंदन. आणि स्वतः या इनॅक्शनमध्ये तुम्ही पाहतात करण लहाने सुद्धा या संघामध्ये होता. खूप खूप अभिनंदन. बोलूया आपण शेवटच्या पारितोषिकाकडे. बघा प्रेक्षकांनी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण काळू भरपूर पडल्याने अशा मुंबईला आम्ही खूप फास्टली मात्र हे प्राइड डिस्ट्रिब्युशन आम्ही कव्हर करतोय. जास्त वेळ घेत नाही आहोत कारण भरपूर लांबून लांबून खेळाडू आलेत, संघ आलेत, आमचे ऑफिशियलसुद्धा आलेत. तर शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. एक ब्युटिफुल किट फ्रॉम 70-70 आणि आमच्या दोन्ही स्पॉन्सरचं कौतुक करतो. तुषार कुमार मिनमिने जे कुमार कलेक्शनचे, त्याचबरोबर प्रदीप बोराडे आणि ऋषी सुर्वे जे स्पोर्ट्स झोनचे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला ही किट पाहायला मिळत आहे. प्लेअर ऑफ द टोर्नामेंट, खूप चांगला परफॉर्मन्स. स्टॅट माझ्याकडे पोहोचले नाही आहेत पण डेफिनेटली सांगतो, तब्बल 95 धावा आणि तब्बल 5 गडी बाद. वन अँड ओनली सागर सावंत. काही सीझन जर मागे गेलो, मागचे काही वर्ष बघितलं तर त्याच्यातनं कर्जत मधील एक अप्रतिम डायमंड आम्हाला पाहायला मिळाला आणि त्या डायमंडचं नाव आहे सागर सावंत. सुपर सुपर परफॉर्मन्स, गुड जॉब. अभिनंदन सागर आणि पूर्ण टीमचं. थोडीशी दिलगिरी व्यक्त मी करतो कारण की मला स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा 5 षटकांचे सामने खेळवायचे होते, परंतु असं वाटलं की खूप लांबून संघ आले की काय, महाराष्ट्राच्या बाहेरून आले की काय असं वाटलं होतं. आज दोन गावकऱ्याचे संघ जे लेट आले, 10 वाजताचा टायमिंग होता, 1:30 ते संघ या ठिकाणी उपस्थित झाले. त्या कारणास्तव या अंधारामध्ये आपण मॅच खेळलो, नाहीतर कदाचित 5:30 ते 6 वाजताच प्राईज डिस्ट्रीब्युशनसुद्धा झालं असतं. पण मी सुद्धा काही करू शकत नाही आहे आणि कोणताही दिवस असो किंवा चंद्र सूर्य हे आपल्यासुद्धा साधी थांबणार नाही आहेत. त्या कारणास्तव आपण फायनल कालुकामध्ये खेळलो. हार्ड लक कटआउटिंग, तुम्हीसुद्धा चांगला खेळ केला आहे. तसेच 40+ संघ जे खूप दूरवरून आले होते, सर्व खेळाडू मिक्स होते, त्यांनीसुद्धा इतक्या वयाचे म्हणजे कमीत कमी 45-50 वयी पार झाले असतानासुद्धा चांगला खेळ दाखवून या मैदानामध्ये आमच्या या कर्जत तालुक्यामध्ये येऊन आमच्या टुर्नामेंटची शोभा वाढवली, त्यासाठी त्यांचंसुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि विजेता संघ राशी इलेव्हन यांचंसुद्धा खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि तसेच आमच्या या स्पर्धेला ज्या समालोचकांनी महत्त्वाची साथ दिली ते आमचे प्रसाद सर आणि तसेच पियुष सर यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तसेच आमचे यूट्यूब tenniscricket.in यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. पियुष बाबरेचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच आमचे मंडप डेकोरेटर्सचे सौरभ कुठे असतील, तसेच tenniscricket.in तसेच एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा राहिली होती. आम्ही पहिला सामना जो खेळला होता तो संकेत मोरेला आम्ही ती ट्रॉफी सुपूर्द करत आहोत. सौरभ डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर तसेच त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करतोय. तसेच आम्हाला जनरेटरची व्यवस्था करून देणारे शिवाजी दादा यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करतोय आम्ही.